नमस्कार मंडळी, तुमचं अजून एका दिवाळी विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आपला YouTube चॅनल ट्रॅव्हलग्राम माइल्स वर सुद्धा। माझा लास्ट ब्लॉग होता होलसेल मार्केट ऑफ दिवाळी लाइट्स आणि कंदील, जे होतं कॉफर मार्केट आणि लोहारसाल मध्ये। तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर हा ब्लॉग बघितल्यानंतर तो ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा। तर आज आपण जाणार आहोत माहीमच्या कंदील गल्लीमध्ये, जे आय थिंक अराउंड मोर देन 50 वर्ष जुनं आहे। मग तिकडे भरपूर प्रकारचे कंदील, म्हणजे फॅन्सी म्हणा, मग तुमच्या पारंपरिक म्हणा, भरपूर प्रकारचे लहान मोठे सर्व कंदील तिकडे मिळतात। तसं मी ते दरवर्षी ऐकलं होतं पण कधी जाण्याचा मुहूर्त नाही मिळाला। तर आज आपण थेट तिकडे चाललो आहे। माहीममध्ये रेट्स पण काढायचा प्रयत्न करीन, ते तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच। पण त्याच्या अगोदर मी जाणार आहे माझ्या सासूरवाडीमध्ये, जसं मी लास्ट दोन ब्लॉगमध्ये बोललो होतो, म्हणजे होलसेल मार्केट ऑफ दिवे आणि होलसेल मार्केट ऑफ कंदील आणि लाईट्स। त्यामध्ये बोललो होतो की माझी सासू, माझी बायको, मिळून हे सर्व कंदील बनवतात, दिवे बनवतात। तर आपण त्यांच्या घरी जाऊया आणि तिकडे तुम्हाला मी त्यांची लहान लहान जे कंदील आहेत, दिवे आहेत, ते तुम्हाला ते सर्व तुम्हाला दाखवतो मी। तर आता निघूया आपण डायरेक्ट आता गावदेवीला। कंदील मेकिंग चालू आहे इकडे आणि हे कंदील जे आहेत लहान लहानचे, हे असे हे सर्व 60 रुपये। अजूनपर्यंत मोठे कंदील बनवलेले नाही आहेत, तर मोठे कंदील अराउंड 200 रुपये आहेत। हे तुम्हाला फोटो दाखवलं पारंपरिक वगैरे तसे। तर तुम्हाला जर हे असे पारंपरिक म्हणा असे घ्यायचे वगैरे असेल तर प्लीज मला इंस्टाग्रामवर नक्की मेसेज करा। डिलिव्हरी वगैरे मुंबईमध्ये होऊ शकते पण डिलिव्हरी चार्ज वगैरे वेगळे असतीलच। इंस्टाग्राम आयडी आहे सँडी अंडरस्कोअर वीर, खाली कुठे येत असेल नक्की मेसेज करा। तर आता आपण निघा डायरेक्ट माहीमच्या कंदील गल्लीमध्ये। मग तुम्हाला जर पारंपरिक घ्यायचे नसतील, कधी फॅन्सी म्हणा, वेगळे कधी म्हणा घ्यायचे असतील, तर तुम्हाला माहीमच्या कंदील गल्लीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तिकडे तुम्ही नक्कीच तुम्हाला मी सर्व डिटेल देतो पुढे। तर निघू आपण डायरेक्ट माहीमच्या कंदील गल्लीमध्ये। तर आपण इकडे येऊन पोहोचलोय कंदील गल्लीमध्ये माहीमच्या। इकडे डिलिव्हरी वगैरे पण करतात, तर मी एक असा नंबर तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवीनच देईन, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। डिलिव्हरी वगैरे होते, होम डिलिव्हरी वगैरे। जर तुम्हाला ह्या माहीमच्या कंदील गल्लीपर्यंत पोहोचायचं असेल ना, तर तुम्ही GPS वर फक्त कंदील गल्ली माहीम टाका, तुम्हाला बरोबर आणून सोडेल। ऍड्रेस सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे आणि एक लँडमार्क म्हणजे शोभा हॉटेलच्या बरोबर समोर। हँडमेड झालं ना सर्व, इकडे इकडे बनवतात। Thank you.
मोठा? हे दोन 1500 आणि एक 1200. हा होता एक साइडचा, आता रस्ता क्रॉस करून जायचा आणि अजून एक साइड आहे त्या साइडला. हे बघा तिकडे 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 छान कंदील आहेत, काही स्वस्त आहेत काही महाग आहेत, पण जे 20-20 वाले आहेत ना मस्त आहेत एकदम. इकडे आम्ही पण कंदील घेतोय माझ्या वडिलांसाठी गावी पाठवायला. हा वाला हा एक आहे अराउंड 300 रुपये. मला मी माहिमची कंदील गळी दाखवली आहे. गर्दी एवढी नाही आहे म्हणण्यासारखी, पहिली असायची आय थिंक, पण ही एवढी नाही आहे म्हणणार गर्दी इकडे. तर आता आम्ही गाडी घरी पोहोचतो आणि तुम्हाला भेटतो. तर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, म्हणजे हा माहीममधले कंदील गळीचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. म्हणजे कंदीलं चांगली आहेत, काही कंदिलांची मला रेट जास्त वाटले, पण ठीक आहे, ते हँडमेड आहेत, मेड इन इंडिया आहेत म्हणून काय द्यायला हरकत नाही. आणि छान होते, म्हणजे सुंदर होते, फॅन्सी होते, आणि ते डिझायनिंग वगैरे खूप छान होते. जर तुम्ही अजूनपर्यंत दिवाळी शॉपिंग केली नसेल, म्हणजे कंदील म्हणा लाईट्स म्हणा, तुम्ही नक्कीच लोहार चाळा म्हणा किंवा क्रॉफर्ड मार्केट म्हणा किंवा माहीमची कंदील गली म्हणा, नक्कीच तुम्ही भेट द्या. तुम्हाला नक्कीच कंदील आवडतीलच, मग लाईटिंग वगैरे सर्व आवडतीलच. जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीचं घ्यायचं असेल ना कंदील म्हणजे आमच्याकडून, तर प्लीज मला नक्की इन्स्टावर मेसेज करा. इन्स्टा आय डी आहे sandy_ खाली कुठे आलं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा आहेच, तुम्ही नक्कीच मला मेसेज करा. मुंबईमध्ये डिलिव्हरी वगैरे करू, पण ते क्वांटिटी किती त्या हिशोबावर, आणि जास्त क्वांटिटी असेल तर तुम्हाला 10-20 रुपये पर कंदीलच्या बाकी डिस्काउंटसुद्धा जरूर मिळेल. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, ब्लॉगला लाईक करून सांगा, शेअर तर नक्कीच करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा, आणि तुम्हाला सर्वांना ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी. बाय.